असा ही दार चांगलं पाहिजे तुमचं आहे. या 10 घरांचं आरक्षण आपण आज जाहीर करतो. केवळ तालुक्यामध्ये एकूण हे 10 घर आहेत. माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे 10/5/2022 मध्येच्या आदेशामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता 27 जून 2022 मधील अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. मागील निवडणुकीमध्ये एकदाही बॅकवर्ड क्लाससाठी BCC साठी आरक्षित नसलेला गट याचं जर आपण विषय केलं तर प्रत्येक धुळगाव जो गट आहे तो BCC नागरिकांच्या मागास प्रवर्ग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. मागास महिलांसाठी आरक्षित आहे. सावरगाव जो गट आहे तो अनुसूचित जमाती SP मागील 4 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जे आरक्षण होतं त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ते मागील 4 पंचवार्षिक निवडणुकांचं जे आरक्षण आहे ते तुमच्या समोर मुद्दा मी 2002, 2007, 2012, 2017 हे पूर्ण आरक्षण जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती येवला सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत आज दिनांक 28/7/2022 रोजी तहसील कार्यालय येवला येथील बैठक हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठक सभेसाठी माननीय ज्योती कावरे मॅडम उपविभागीय अधिकारी येवला या देखरेख व नियंत्रण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. या ठिकाणी पदाधिकारी होते, उमेदवार होते, नागरिक होते आणि पत्रकार बंधू होते. या सर्वांच्या समोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्याद्वारे आम्ही ही सोडत काढलेली आहे. त्या सोडतीचा अंतिम तक्ता जो आहे किंवा अंतिम जी वर्गवारी ती आपल्याला मी वाचून दाखवतो. एकूण येवला तालुक्यातील पंचायत समितीमध्ये 10 गण होते. ह्या 10 गणांमध्ये त्याचं आरक्षण अशा पद्धतीनं आहे, एक जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे, एक जागा अनुसूचित जमातीसाठी आहे, 2 जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहेत आणि 6 जागा ह्या सर्वसाधारण आहेत. आणि याच्या 50% महिलांचं आरक्षण असल्याकारणाने एकूण 10 जागांपैकी 5 जागा ह्या महिला आरक्षण म्हणून आपण घोषित केलेल्या आहेत. तर त्याचा अंतिम जो निकष आहे, अंतिम जी परिस्थिती आहे ती आपल्यासमोर सांगतो. पाटोदा गण आहे हा सर्वसामान्यासाठी राखीव झालेला आहे, सर्वसामान्यासाठी आहे. धुळगाव गण आहे तो BCC म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झालेला आहे. सावरगाव गण हा अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी महिलांसाठी राखीव झालेला आहे. नगरसूल हा जो गण आहे BCC म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. राजापूर गण हा जनरल महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. गवणगाव गण हा जनरलसाठी झालेला आहे. अंदरसूर गण जनरल महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. कुंदीरवाडी गण SC म्हणजे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे. चिचोंडी खुर्द हा गण जनरलसाठी आहे आणि मुखेड हा जो गण आहे हा जनरल महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. अशा प्रकारे 10 गण आहेत, त्यापैकी 5 महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. 2 गण आहेत, एक SC साठी आहे, एक ST साठी आहे आणि 2 गण OBC साठी आरक्षित झालेले आहेत. अशा प्रकारे 4 गण आरक्षित आहेत आणि 6 गण सर्वसाधारण आहेत. त्या 6 पैकी 3 सर्वसाधारण महिला आहेत आणि अनुसूचित जमातीपैकी 1 महिलांसाठी गेलेला आहे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा 1 महिलांसाठी गेलेला. अशा प्रकारे 5 महिलांसाठी गण आरक्षित झालेले आहेत आणि एक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात पारदर्शक पद्धतीनं ही सोडत आम्ही जाहीर केलेली. काही पत्र नागरिकांनी यामध्ये शंका विचारल्या, त्यांच्या शंकांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे आता कुणाचंही याच्याबद्दल साशा